त्याच्या दारात लावलेला कापसाचा काटा हा त्याच्या मनाविरुद्ध लावला गेला आहे. त्याला इच्छा नसताना सुद्धा हा काटा लावला गेला आहे. आणि हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नव्हती, तर त्याच्या चेहऱ्यावरचा भाव अगदी स्पष्टपणे ह्या सगळ्या गोष्टी सांगून जात होता. रोज कुणीतरी म्हणायचं कापसाचे भाव वाढणार आहे, एखादी बातमी यायची, एखादा नेता म्हणायचा, पण या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात होताना पाहायला मिळत नाही. कितीतरी दिवस अगदी त्याची वाट पाहावी, पण 100-200 रुपयानं भाव वर चढतो कधी खाली पडतो, याच्याविरुद्ध वेगळं काही झालेलं त्याला आजपर्यंत पाहायला मिळालं नाही. हा कापूस घरात साठवून ठेवावा तर काळा पडतो, कधी त्याच्यात किडे होतात आणि नको त्या गोष्टी. ठीक आहे, आज नाही उद्या भाव येईन, पण किती दिवस थांबायचं? त्याचा झालेला खर्च, त्याच्याकडे झालेली उधारी, या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आणि आज बळजबरीनं त्याची इच्छा नसताना सुद्धा दारात त्यानं काटा लावला होता. पैशाच्या अडचणीपायी त्यानं पारंपरिक पिकाला फाटा देत नगदी पिकं स्वीकारली, पण तरीसुद्धा हे नगदी पिकांनी त्या शेतकऱ्याच्या खिशातला पैशाचा दुष्काळ मात्र दूर केलाच नाही. कधी सरकार भाव पाडतं, कधी निर्यात बंदी होते, तर कधी काय होतं, आणि त्या शेतकऱ्याला मात्र कायम नुकसानच सहन करावं लागतं. पिशव्या घेत असताना बियाणं खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च, त्याच्यावरती खतासाठी लागणारा खर्च, त्याच्यावरती फवारण्यासुद्धा कराव्या लागतात, आणि त्याच्यासाठी उच्च दर्जाचं औषधं खरेदी करावं लागतं, या सगळ्या गोष्टींचा खर्च, आणि हा खर्च कसा फरक फेड करायचा. शेतकऱ्याचा उत्पादन खर्च आणि शेतकऱ्याचं उत्पन्न, या सगळ्या गोष्टीचा ताळमेळच कुठं जुळायला तयार नाही. पण तरीसुद्धा शेतकरी ही शेती बळजबरीनं रेटताना पाहायला मिळतो. इथल्या व्यवस्थेनं म्हणा, इथं असणाऱ्या प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे की शेती जगली पाहिजे. शेती म्हणजे मूळ आधार आहे, शेती म्हणजे जगण्याचं साधन आहे, शेती म्हणजे तुमच्या आमच्या जीवनाचं मूळ तत्व म्हणजे शेतीच आहे, मूलभूत गरज म्हणजे शेती आहे. अन्न हे माणसाला लागतंच, 3 टायमाला लागतं, आणि त्याच्याशिवाय पर्यायच नाही. त्याच्यामुळं तुमची आमची जबाबदारी ही शेती वाचवण्याची.